दापूर ते दिल्ली या पुस्तकाचं प्रकाशन आज या ठिकाणी होत आहे. त्यामुळे पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम असा आपण जरी म्हणत असलो तरी मला असं वाटतं की हा एक प्रकारे लहान मुलांचं संगोपन, लहान मुलांना भाषेची आवड कशी लावायची, मातृभाषेचा आग्रह कसा धरायचा आणि त्याचबरोबर वाचन संस्कृती बालपणापासून कशी घडवायची जोपासायची यासाठी विचार करणाऱ्यांचं खरं ही एक परिषद आहे असं मला वाटतं. पुस्तक प्रकाशनानिमित्त कारण मी ज्या दोन तीन गोष्टींचा उल्लेख केला, आम्ही याला एक प्रकारची वैचारिक परिषद याला म्हणतो, तर ज्योतिताईंनी आणि ह्या आपल्या एन सी पी एचे जे सगळे आयोजक आहेत त्यांनी खूप विचारपूर्वक काही मंडळी या ठिकाणी आणली की दापूर ते दिल्ली एकनाथ आवडांचं पुस्तक, हे पुस्तक म्हणजे व्यक्ती आणि त्या व्यक्तीचा वाङ्मयीन प्रवास अशा सगळ्या विषयांना त्या पुस्तकामध्ये ज्योतिताईंनी खूप चांगलं स्थान दिलेलं आहे. आणि या कार्यक्रमामध्ये सगळ्यात महत्त्वाचं, गेली अनेक वर्ष चॅरिटी बिगिन्स फ्रॉम होम असं म्हणतो की कुठलाही एखादा विषय भाषण करून सुटणार नाही तर आपल्या घरापासून सुरुवात केली पाहिजे आणि फार कठीण असतं. आपण आपल्या स्वतःवर प्रयोग करतो ही स्वतःची जबाबदारी आहे, पण आपण जेव्हा आपल्या मुलांवर प्रयोग करतो आणि मला वाटतं आजचं नाव जे आहे चिन्मय खूप महत्त्वाचं नाव आहे की ज्या वेळेला इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा फार मोठा प्रभाव निर्माण झालेला आहे आणि अशा एका प्रवाहाच्या विरुद्ध आपल्या मुलांना मराठी माध्यमात शिकवायचं, त्यामुळे मातृभाषेचा आग्रह घरापासून धरणं, अशी व्यक्ती या कार्यक्रमाला बोलवणं हे खरं आजच्या कार्यक्रमाचं यश आहे. आणि त्याच्याबरोबर ज्या वेळेला मातृभाषेमध्ये मुलांना शिकवावं, मातृभाषेचा आग्रह धरावा, पण ह्या मातृभाषेमध्ये त्यांना काय वाचायला द्यायचं, कसं शिकवायचं, भाषेची आवड कशी निर्माण होईल, तर यासाठी मग तसं समर्थ लेखक पाहिजे. मुलांना वाचण्यासाठी चांगली मराठी भाषेतली सोपी पुस्तकं हवीत की ज्याच्यातून मातृभाषेची आवड लागेल, मग असा लेखक एकनाथ आवडा. अशा दोन प्रवाहांना की एक साहित्याची निर्मिती करतो आहे आणि दुसरी व्यक्ती अशा प्रकारचं बाल साहित्य मातृभाषेतलं स्वतःच्या मुलांबरोबरच इतर मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक अँबेसेडरचं काम करत आहे. कदाचित ऑड मॅन आउट मीच आहे, मी काही लेखक नाही, साहित्यिक तर मुळीच नाही. माझा परिचय करून देताना सांगितलं साहित्य अकादमीचं सदस्य, भारत सरकार नॉमिनेटेड. पण या सगळ्यांच्या समोर एक कबुली मला द्यायची आहे, म्हणजे मला बोलवलं तर एका प्रकारे बरं झालं की काही गोष्टींची कबुली ही जाहीरपणे द्यायची असते. ती कबुली अशी की एकनाथ आवाडांची नियुक्ती, एकनाथ आवाडांचा मिळालेला हा साहित्य अकादमीचा पुरस्कार आणि कदाचित एक 5-7 महिने 8-10 महिने आधी माझी झालेली साहित्य अकादमीवरची नियुक्ती हा योगायोग आहे. आणि ज्याप्रमाणे तुम्हाला जेव्हा वर्तमानपत्रातून कळलं की एकनाथ आवडांना साहित्य अकादमीचा बालसाहित्याचा पुरस्कार, जसं तुम्हाला पेपरातनं कळलं तसंच मला सुद्धा पेपरातनंच कळलं, त्यामुळे कुठेही ते संबंध कृपया जोडू नका. कारण मला अनेक लोकांचे फोन आले, वा पाठक सर तुम्ही गेलात, आणि आपल्या माणसाला अरे म्हटलं बाबा तसं काही नाही आहे, मी आत्ता तिथे अकादमीमध्ये गेलो आणि एकनाथ आव्हाड जवळजवळ 40 वर्ष तपश्चर्या करताय. साहित्य क्षेत्रामध्ये एका गतीने लिहिणं आणि त्याच्यामध्ये सातत्य राखणं हे फार कठीण आहे, त्याच्यासाठी तपस्या लागते. मध्ये त्यांचा एकदा गप्पा मारण्याचा योग आला, आमच्या मुंबई साहित्य संघाचा दिवाळी अंक असतो आणि त्या दिवाळी अंकाच्या साहित्य अंकासाठी मला म्हटलं आपण साहित्य अकादमीचा पुरस्कार यांची मुलाखत घ्यावी, त्या निमित्ताने खूप गप्पा मारल्या. मी माझं जे काही त्यांच्याशी बोलणं झालं ते लिहून काढलं आणि माझ्या डोळ्यापुढे की आता नाव काय द्यायचं मुलाखतीला,
मला टिपिकल एकनाथ आव्हाड यांची मुलाखत असं काही त्याला द्यायचं नव्हतं, किंवा मी सुद्धा ती प्रश्न उत्तर अशा फॉर्ममध्ये मुलाखत लिहिलेली पण नाही आहे. एका वेगळ्या पद्धतीने लिहिण्याचा मी प्रयत्न केला आणि मग मला एकदम असं लक्षात आलं की या व्यक्तीचं सगळं काम जे आहे, ही जी मुलाखतीतून लोकांच्या पुढे उलगडत जात आहे, हे दोन किंवा तीन शब्दातच आलं पाहिजे. मग टायटल तसंच पाहिजे, मुलाखतीला शीर्षक तसं पाहिजे. आणि मला लगेच क्लिक झालं की एका कुठल्या तरी नाशिक सिन्नर जवळच्या छोट्या खेड्यातला दापूर, आणि ते द आणि द, दापूर ते दिल्ली असं क्लिक झालं. आणि सुदैवाने ती मुलाखत ज्योतिताई आणि आपल्या अनेक लोकांच्या वाचण्यात आली आणि काही चांगली कामं अशी पाठोपाठ लागून येतो. त्याच्यासाठी काही हे नसतं, म्हणजे वेळ काढली पाहिजे, ठरवलं पाहिजे. लगेच मला एकनाथ आव्हाडांचा फोन आला, अहो सर, ज्योती कपिल असं असं एक पुस्तक काढत आहे आणि तुमच्या मुलाखतीचं नाव, म्हटलं मुलाखत माझी नाही, मुलाखत तुमचीच आहे, नाही म्हणजे ते नाव पुस्तकाला दिलं तुम्ही नक्की. म्हणजे माझ्यासारखा एका साधारण थोडंफार लिहू पाहणारा लेखक ज्याला म्हणता येईल, की मला असं वाटलं आणि त्या तीन शब्दांचा प्रवास हा जर त्या ठिकाणी पुस्तकामध्ये आलेला आहे, म्हणून खरं ते दापूर ते दिल्लीचं आपल्या सगळ्यांना कौतुक आहे. आपण सगळे ह्या कार्यक्रमात आलात, आपल्या सगळ्यांच्या वतीने एकनाथ आव्हाड यांचं तर अभिनंदन, त्यांच्या कुटुंबियांचं, कारण मुळात हे सगळ्याच्या पाठीमागे सांभाळणारी जी त्यांची सौभाग्यती आहे, या सगळ्यांच्या सहकार्यातून आज एकनाथ आव्हाड यांचा प्रवास झालेला आहे. हा प्रवास म्हणजे अर्धविराम आहे, स्वल्पविराम आहे, अजून आपल्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर जायचं आहे. माझा मी फक्त मध्ये मी फ्रँकफर्टला होतो आणि फ्रँकफर्ट बुक फेअरमध्ये बघितलं की आपलं बाल साहित्य हे विदेशाच्या तुलनेमध्ये आपण खूप मागे आहोत. त्यामुळे एकनाथ आव्हाडांना माझी विनंती आहे, आपलं सगळं साहित्य हे राष्ट्रीय नाही जागतिक स्तरावर गेलं पाहिजे आणि सगळ्या भाषांमध्ये गेलं पाहिजे, यासाठी आपण प्रयत्न करूया. सगळ्यांचे आभार. इथे मंचावरती उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आजचे उत्सव मूर्ती एकनाथराव अवॉर्ड साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त आणि इतके अनेक पुरस्कार त्यांना लाभलेले आहेत की मगासपासून जेव्हा या नाव घेत होत्या त्यांचं तेव्हा मला सारखं असं एकनाथ अवॉर्ड असंच ऐकू येत होत. आणि सभागृहात आपण सगळे असलेले त्यांच्या कुटुंबाचेच सदस्य, या कार्यक्रमाला येणं हे माझ्यासाठी फार अपरूपाची गोष्ट आहे की एका बालसाहित्यकाराच्या प्रवासाचं पुस्तक दुसरी बाल साहित्यकार प्रकाशित करते आणि त्याचं प्रकाशन होतं, ही माझ्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे. कारण माझे ह्या वास्तूशी फार निराळे भावबंध आहेत, माझे काही ऋणानुबंध आहेत. मी इथे डॉक्टर समीर कुलकर्णी याचं एक नाटक काळावजीर पांढरा राजा नावाचं त्या नाटकात काम केलं होतं, ज्याच्यामध्ये माझ्याबरोबर अमोल पालेकर, किशोर म्हणजे सौमित्र आपल्या सगळ्यांचा आवडता कवी, राहुल सोलापूरकर अशी सगळी मंडळी होती. ते नाटक वामन केंद्र यांनी दिग्दर्शित केलं होतं आणि जेव्हा आम्ही तालीम करायचो आणि ती NCPAची निर्मिती होती. आणि आत्ता जसं सर म्हणाले त्यांच्या भाषणामध्ये की बाकीकडे बालसाहित्य फार पुढे गेलेलं आहे त्या मानाने आपण मागे आहोत, असं जसं आपण म्हणत असतो तसंच भारत हा दस्तावेजीकरणाबद्दल फार उदासीन आहे असं माझं मत आहे. की कुठलंही कशातरी डॉक्युमेंटेशन करायचं म्हणजे आपल्याला फार कंटाळा येतो, आपल्याला असं वाटतं आपलं आपण करतोय ते उत्तम आहे आणि ते चिरकाल टिकणार आहे. पण निरनिराळी साधनं उपलब्ध होऊन सुद्धा आपण दस्तावेजीकरण करत नाही, पण NCPA मात्र जेव्हा त्यांचा कुठलाही कार्यक्रम करते त्याचं डॉक्युमेंटेशन करतो. त्याच्यामुळे जेव्हा कधी NCPAचा इतिहास किंवा NCPAमध्ये काय कार्यक्रम घडले ह्याचं कधीतरी असं सिंहावलोकन केलं जाईल तेव्हा हा कार्यक्रम इथे झाला याची एक नोंद आहे. आणि मला वाटतं की ही फार फार मोठी भाग्याची गोष्ट आहे.
मी जे नाटक केलं होतं त्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आमच्या मुलाखती घेतल्या जायच्या की आता नाटक कसं वाटतंय, आता नाटक कसं वाटतंय, आणि आत्ताही तुम्ही कधी गेलात तर तुम्हाला ते डॉक्युमेंटेशन दिसेल. अशा पद्धतीचा अत्यंत शिस्तबद्ध आणि ज्याला आपण असं म्हणू की सहकार्याने केलेल्या गोष्टी ह्या NCPAमध्ये म्हणतात. त्यावेळेला अशोक रानडे, पु ल देशपांडे, विजयाबाई मेहता असे सगळे लोक तिथे यायचे आणि त्यामुळे एक वेगळंच सांस्कृतिक वातावरण इथे होतं. कारण तसं बघितलं तर इथे थोडंसं बारकायला होतं जेव्हा आपलं चित्रसंचालिका सगळं कार्यक्रम इंग्लिशमध्ये मी जेव्हा सुरू केला तेव्हा मला खूप भीती वाटली की आपल्याला इंग्लिशमध्ये बोलायला लागेल की काय. मी मराठी माध्यमात शिकलेली बाई आणि आता ह्या पुस्तकाबद्दल इंग्लिशमध्ये मी कसं बोलू असा मला लगेच थोडासा विचार पडला. पण मी मराठी माध्यमात शिकलेली असल्यामुळेच मी 45 मिनिटं सुद्धा या पुस्तकाविषयी इंग्लिशमध्ये उत्तम इंग्लिशमध्ये बोलू शकले. कारण मला असं वाटतं की संवादासाठी तुम्हाला फक्त भाषा आणि व्याकरण नाही लागत तर तुम्हाला सहृदयता लागते. हृदयापासून काहीतरी उमलावं लागतं तेव्हा ते समोरच्या हृदयापर्यंत पोहोचतं आणि हीच किमया नेमकी एकनाथ आवडांना चाललेली आहे. त्याच्याबद्दल लिहिताना प्रत्येकाने सिद्धहस्त लेखक असं म्हटलंय. मी त्यांच्याबद्दल थोडंसं वेगळं म्हणणार आहे. ते मुक्त हस्त लेखक आहेत. त्यांनी कुठलाही साहित्य प्रकार हा त्याला स्पर्श करायचा त्यांनी ठेवलेला नाही आणि त्यांनी ज्याला स्पर्श केलाय त्याच्याशी फुलपाखर होऊन ती आपल्या मनामध्ये निर्मितात. त्यांच्या कविता असोत, त्यांची कोडी असोत, त्यांच्या कथा असोत, म्हणजे हे पुस्तक जेव्हा माझ्या हातामध्ये आलं तेव्हा पहिल्यांदा मला असं वाटलं होतं पुस्तकाचं ताई माझ्या प्रकाशन आहे, माझा साहित्य प्रवास त्याच्यामध्ये असणार आहे असं म्हटल्यानंतर मला ह्या पुस्तकाचं स्वरूप नेमकं काय असणार आहे याच्याबद्दल काहीच ठाऊक नव्हतं. आणि जेव्हा हे पुस्तक माझ्या हातात आलं आणि जेव्हा मी वाचलं इतक्या मोठमोठ्या लेखकांनी कवींनी मंगेश पाडगावकर आहेत, विश्वास वसेकर आहेत, त्याच्यानंतर अनुराधा नेरूरकर आहेत, रेणुताई आहेत आमच्या रांडेकर, इतक्या लोकांनी त्यांना इतकं भरभरून त्यांचं कौतुक केलेलं आहे. आणि मग त्याच्यानंतर म्हणजे ना खूपदा असं होतं की एखाद्या व्यक्तीला बघितल्यानंतरच तुम्हाला असं वाटतं की ह्या व्यक्तीत काहीतरी वेगळं आहे. त्यांच्याकडे ते मुलांसाठी इतकं सुंदर लिहू शकतात याचं कारण असं आहे की त्यांच्याकडे त्या पद्धतीचं निर्व्यास मन आहे. त्यांच्याकडे बघितल्यानंतर ना त्यांचं हसू जे आहे ते कुठल्याही प्रौढाचं हसू नाही. त्यांचं जे हसू आहे ते निखालस एका बालकाचं हसू आहे. आणि त्यांच्या डोळ्यात जे कुतूहल आहे ते अक्षरशः तुम्ही एका 5 वर्षाच्या मुलाच्या डोळ्यात बघाल तसे ते आहे. आणि त्याच्यामुळे पहिल्याच मीटिंगमध्ये त्यांनी मला जिंकून घेतलं, बोलले फार छान होते मुलांशी. आणि त्याच्यानंतर मी असं म्हटलं हे सगळं वाचत असताना या पुस्तकाच्या शेवटी वैष्णवीनी एक लेख लिहिलाय, चिरंजीव वैष्णवी त्यांची कन्यका, हिने एक अप्रतिम लेख लिहिलेला आहे तिच्या वडिलांच्या बद्दलचा. आणि मग मला कळलं याचं गमक कुठे आहे ते. ह्या माणसामधलं मूल पण हरवलेलं नाही आणि बाप पण इतकं जोख आहे त्याच्यामुळे तो मुलांसाठी इतका चांगला आहे. आणि त्याचप्रमाणे शिक्षक आहे आणि महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षक आहे. मला फार अभिमान वाटतो की मी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकले काही वर्ष. कारण मला अत्यंत आदर आहे जिल्हा परिषदेतले शिक्षक आणि महानगरपालिकेच्या शाळांमधल्या शिक्षकांबद्दल. कारण बाकीची कुठलीही आमिष नाहीत, कुठल्याही पद्धतीचे वेगळे पुरस्कार नाहीत, कुठल्याही सवलती नाहीत आणि समोर येणारा वर्ग पहिलीच जी आलेली मुलं आहेत ती 10वीपर्यंत टिकतील ह्याची शाश्वतीही नाही. शाळांची गळती, मुलांना शाळेच्या शिक्षणात रस नसणं ह्या इतक्या गोष्टींशी त्यांना हे करायचं असतं. म्हणजे मला एक मेधातेंची एक गोष्ट मला आठवली की त्यांना विचारलं की जेव्हा जर तुमच्या नजरेतला सगळा संघर्ष संपला तर तुम्ही काय काम कराल, तर त्या म्हणाल्या की संघर्ष जब खतम होगा तब मैं रचना का कार्य करूंगी. पण मला असं वाटतं महानगरपालिकेतले जे शिक्षक असतात ते एका हाताने संघर्ष करत असतात आणि एका हाताने रचना करत असतात. आणि त्याच्यामुळे मला ह्या सर्व शिक्षकांविषयी अत्यंत अत्यंत आदर वाटतो. आणि त्यातून जेव्हा त्या साहित्याचा हात धरतो तेव्हा तो स्वतः घडत घडत इतरांनाही कसं घडवू शकतो
याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आव्हाडसर आहेत. त्यांचा हा हे जेव्हा मी पुस्तक वाचत होते तेव्हा मला सारखं असं वाटत होतं अशा दोन चार ऐक मी माझं पुस्तक दुसरीकडे कुठेतरी ठेवलं त्याच्यामुळे मला आता त्या ओळी मला नाही हे वेगळं पुस्तक आहे का नाही ते माझ्याकडे आलं ते हेच पुस्तक आहे ना नाही पण मला त्या अगदी फार वैशिष्ट्यपूर्ण वाटलेल्या ओळी होत्या की सारखं त्यांना आपण ना बालकविता म्हणून किंवा बालसाहित्य म्हणून आपण त्याला कॅटेगराईज करूच नाही असं मला वाटतं. त्यांनी कविता लिहिताना त्यांनी इतक्या उत्तम निसर्ग कविता लिहिलेल्या आहेत की त्यांचं बाल हे काढून टाकलं तर निखळ कविता म्हणून सुद्धा त्या तितक्या श्रेष्ठ आहेत. आणि मला वाटतं कवितेचं हेच उजवेपण असतं किंवा हेच त्याचं सामर्थ्य असतं की ती ज्याच्या हातात मिळेल त्याला ती त्याच्या वयानुसार त्याला ती वाटेल की ही ससंदर्भ कविता आहे. आणि ते गुण ह्या कला त्यांच्या सगळ्याच साहित्यामध्ये खूप आहेत. फक्त माझं असं झालं होतं की मी त्यांचे कुठे कुठे लेख वाचले होते कुठे कुठे कथा वाचल्या होत्या काही अंकांमध्ये कविता वाचल्या होत्या पण मी कधीच त्यांचं पुस्तक माझ्या हाती आलेलं नव्हतं आणि त्याच्यामुळे मला फार रुखरुख लागली होती की ह्या बरोबर मला पुरवणी वाचन म्हणून जसं शाळेत असायचं की आपल्याला असायचं पुरवणी वाचन. तुम्हाला दोघांना सांगते मराठी शाळेत असं असायचं मराठी शाळेमध्ये कुठलाही धडा असला की त्याच्यावरती लिहिलेलं असायचं की पुरवणी वाचन म्हणून तुम्ही हे करा म्हणजे आता विंदा करंदीकरांची कविता असेल तर पुरवणी वाचन म्हणून तुम्ही अजब वाचा असं लिहिलेलं असायचं. तसं मला वाटलं की ह्या पुस्तकाबरोबर पुरवणी वाचन म्हणून तुम्ही अख्खा पुस्तकांचा सेट द्यायला पाहिजे नक्की आणि तो मला इथे दिसला आणि तो मी घेऊन जाणार. तर मला असं वाटतं की साहित्य अकादमीचा पुरस्कार ही मिळालेली एक पावती आहे आणि त्याच्यापेक्षा खूप जास्त त्यांना काहीतरी मिळावं मुलांपर्यंत ही पुस्तकं जास्तीत जास्त कशी पोहोचतील याच्यासाठी जो काही प्रयत्न मला करता येईल कारण मी मराठी शाळांची सदिच्छा दूत आहे. सदिच्छा दूत म्हणजे साध्या सोप्या मराठीमध्ये ब्रँड अम्बॅसेडर. तर असं होतं की दीपिका पदुकोण कुठला तरी फोन विकते शाहरुख खान कुठलं तरी फेअरनेसचं क्रीम विकतो ते त्या गोष्टी वापरत असतील की नाही ते मला माहिती नाही पण मी अशा एका उत्पादनाची मी सदिच्छा दूत आहे जे पूर्वापार माझ्या पूर्वजांनी वापरलेलं आहे. माझे पणजोबा पणजी मराठीत शिकले माझे आजोबा आजी मराठीत शिकले आई वडील मराठीत शिकले मी मराठीत शिकले माझी मुलं मराठीत शिकली त्याच्यामुळे ट्राईड अँड टेस्टेड असं उत्पादन आहे म्हणजे मराठी शाळा आणि त्या मराठी शाळेतला एक शिक्षक आज ह्या टप्प्यावरती पोहोचतो ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. मी माझ्या कामामध्ये ह्या गोष्टीची खूप जाहिरात करणार आहे आणि मलाच फार समृद्ध वाटतंय आज ह्या कार्यक्रमाला येऊन. त्यांनी मला ह्या कार्यक्रमाला बोलवावं हा माझा बहुमान मी समजते. तुम्हा सर्वांबरोबर आज थोड्या गप्पा मारता आल्या याचा मला खूप आनंद आहे पण त्याच्यापेक्षा जास्त आनंद मला याच्या पुढे मिळणार आहे जेव्हा मला त्यांच्या कविता इथे ऐकायला मिळणार आहेत आणि त्यांची मुलाखत मला ऐकता येणार आहे जी माझी दापूर ते दिल्ली ही माझी जरी सुटलेली असली तरी सुद्धा आज काहीतरी मी माझ्या पदरी बांधून जाणार आहे. तुम्हा सर्वांना खूप खूप सदिच्छा. एक शेवटची विनंती माझं असं म्हणत आहे की जिथे कुठे मला मंच मिळेल आणि जिथे कुठे मला माहीत मिळेल तिथे मी ह्या गोष्टीचा पुनरुच्चार करत राहते. कदाचित चुकून तुम्ही तुमच्या मुलांना मराठी शाळेत घातलं नसेल इंग्रजी शाळेत घातलं असेल तरी जाऊन आपल्या नातवंडांना मराठी शाळांमध्ये घाला त्यांनाही जर घालणार नसाल शेजारी पाजाऱ्यांच्या लोक शेजारी पाजारी जे लोक असतील जे विचार करत असतील की इंग्रजी माध्यम निवडावं की मराठी माध्यम निवडावं तर त्यांना नक्की मराठी माध्यमात आपल्या मुलांना घालायला आवर्जून सांगा. त्याच्यासाठी कुठल्याही पद्धतीची मदत लागली तर माझ्याशी संपर्क साधा. फेसबुकवरती मी सतत पडीक असते. नमस्कार. खूप खूप सदिच्छा तुम्हाला वैष्णवीला ताईंना आणि कपिलेताईंना सुद्धा की त्यांनी इतकं मनापासून हे सुंदर पुस्तक आणि इतकं देखणं पुस्तक त्याची छपाई आणि ज्या पद्धतीने त्यांनी संपादन केलेलं आहे ते उत्कृष्ट आहे. सात पानांवरती त्यांना मिळालेले पुरस्कार आव्हाडसरांना मिळालेले पुरस्कार सात पानांवरती आहे चार पानांवरती त्यांना मिळालेले पुरस्कार प्रकाशकांना त्याच्यामुळे मला असं झालेलं आहे हे पुस्तक नक्की वाचा विकत घेऊन वाचा.
आणि त्याचबरोबर या पुस्तकामध्ये ज्या ज्या पुस्तकांचा उल्लेख केलाय ती पुस्तकं आपल्या शेजारपाजारच्या आणि आपल्या घरातल्या चिलापिल्यांसाठी नक्की मागवा. तुम्हा सर्वांना माझ्याकडून उन्हाळ्याच्या खूप खूप सदिच्छा. हल्ली कशाच्याही देतात, शुभ बुधवार वगैरे असं पण असं, पण हा उन्हाळा तुम्हाला शीतल जाओ, छान वाचनाचं जाओ. धन्यवाद व्यासपीठ. सर्वात प्रथम NCPA आणि त्यांची सगळी टीम, सुजाता जाधव, सिद्धार्थ सर यांचे सर्वात प्रथम मी खूप मनपूर्वक आभार मानते आधीच, कारण तुमच्यामुळे हा इतका सुंदर सोहळा सर्वांना अनुभवायला मिळतो आहे. त्यानंतर पाठक सर, त्यांनी आता सांगितलंच की दापूर ते दिल्ली हे शीर्षकाची मुलाखत त्यांनी घेतली होती आणि ते शीर्षक म्हणजे ज्यावेळेस मी हे पुस्तक करायचं सुरुवात केली, सरांना अवॉर्ड मिळालं त्याच्या आधी माझ्या डोक्यात होतं शांताबाई शेळकेवर एक पुस्तक काढावं, की त्यांनी जे जे कार्य केलं आहे किंवा अजून एखादा लेखक घ्यावा, म्हणजे आपलं वाचन समृद्ध होतं, आपल्याला तेवढ्या जाणीवा समृद्ध होतात. आणि मग मी काय केलं, तो विचार करत असताना थोडंफार माझं लिखाण पण झालं आहे शांताबाईंवर, पण यांना अवॉर्ड मिळालं साहित्य अकादमीचं. आणि मग मी ठरवलं की शांताबाईंवर खूप जणांनी लिहिलं आहे पण अवॉर्ड सरांवर अशा पद्धतीचं पुस्तक अजून आलेलं नाही आहे. आणि त्यामुळे मी तो विचार केला की आपण यांच्यावर पुस्तक काढावं. मी सरांना सांगितलं की मला सगळं लागेल म्हटलं, कारण माझ्याकडे काही परीक्षणं वगैरे होते, मुलाखती होत्या, पण त्यांच्याकडनं सगळं आम्ही बसून सगळं एकत्र केलं. आणि त्याच दरम्यान पाठक सरांनी घेतलेली मुलाखत दापूर ते दिल्ली, आणि ते इतकं सुंदर नाव आहे, इतकं छान क्लिक झालं ना, मी म्हटलं बस हे पुस्तक ह्याच नावाने येणार. आणि म्हटलं सरांची परवानगी कशी घ्यावी, म्हटलं माझी हिंमत नाही कारण सर खूप मोठे आहेत, ते जरी इतके साधे आणि हे करतात तरी त्यामुळे आव्हाड सर म्हणाले मी ते काम करतो. आणि त्यांनी ती परवानगी घेतली आणि दापूर ते दिल्ली हे पुस्तक आकारायला यायला लागलं. आव्हाड सरांची माझी मैत्री, ऋणानुबंध हे खूप जुने आहेत, जवळजवळ 25-1 वर्ष झालेत. इथं येऊन बोलते किंवा प्रकाशक आहे त्याच्यामागे आव्हाड सरांचा खूप मोठा हात आहे. त्यांनी मला एक कॉन्फिडन्स दिला, माझ्या लिहिण्याबद्दल सांगितलं की तुम्ही काय करतात, कसं करतात, आणि तुम्ही पुढे व्हा, तुम्ही चांगलं लिहितात. त्यातून सुमन नवलकर आहे, मालुसरे आहेत, हे असा आमचा ग्रुप होता. आणि त्यांचं लिखाण मी बघत होते, ऐकत होते, आम्ही एकत्र कार्यक्रम केलेले आहेत, तर त्यावेळेस ते इतके आत्मीयतेने मुलांशी बोलतात. ते शिक्षक आहेत, त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहे, महापौर पुरस्कार मिळाला आहे, राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे शिक्षकाचा. म्हणजे याचा अर्थ काय, ते मुलांना आवडणारे शिक्षक आहे. आणि ते शिक्षक असल्यामुळे काय, त्यांना हे माहिती आहे की विद्यार्थ्यांना काय दिलं पाहिजे, विद्यार्थ्यांशी काय बोललं पाहिजे, विद्यार्थ्यांचा उत्कर्ष कसा होणार आहे. आणि हे खूप महत्त्वाचं कारण आहे, त्यांचं लेखन इतकं जिवंत आहे. ते खरं तर चिन्मयताई आणि सर इतकं छान बोलले आहेत, इतकं सुंदर बोलले आहेत ना, की माझं बोलणं त्याच्यापुढे अगदी फिकच असणार आहे, पण तरीही मला जो इतिहास सरांचा माहिती आहे तो सांगणं अगदी गरजेचं आहे. त्याचप्रमाणे जेव्हा मी हे पुस्तक करत होते त्यावेळेस मला असं वाटलं की त्यांची मुलगी वैष्णवी, जी कविता वगैरे पण लिहिते, ती सर्वगुण संपन्न आहे, आणि तिचा किंवा उषाताईंचा यात एक लेख असावा. तर सर म्हणाले की विचारून बघा, पण मी विचार केला की वैष्णवीने लिहिलेला केव्हाही चांगला, कारण ती एकतर ऑलरेडी लिहिती आहे, उषाताई जरा आडवेडे घेतील, पण वैष्णवी हो म्हटली तर होच म्हणणार. त्यामुळे मी तिला म्हटलं आहे, आणि तिला आधी पण मी कबूल केलं आहे खरं 2 वर्षापूर्वी, तू कविता लिही, तुझं पुस्तक मला काढायचं आहे. वैष्णवी मी वाट बघते तुझ्या कवितांची. आणि तिने अगदी काही अडवेडे न घेता खूप छान मला लेख लिहून दिला आहे. तर हे लेखाचं त्या कौतुक पण चिन्मयताईंनी केलेलं आहे. ह्या पुस्तकासाठी ज्या सर्वांचं सहकार्य मला लाभलं त्या सर्वांचे खूप खूप आभार. चिन्मयताईंचे आभार, आव्हाड सरांचे आभार, सिद्धार्थ सरांचे आणि सुजाता मॅडमचे पण आभार, आणि निरगुडकर सरांचे पण आभार. अगदी खूप
समसमा यशा योग इथे झालेला आहे. आणि असं म्हणतात की याच्यासाठी केला होता अट्टहास, तर हा अट्टहास खरं कोणीच केला नाही. अगदी सहज सहज मनापासून मला वाटलं की हे बालसाहित्य जे आहे जे मुलांसाठी असतं आणि आजची पिढी म्हणजे जी लहान मुलं आहे ती जर उद्या चांगली नागरिक व्हावी तर त्यांना चांगलं साहित्य आहे ते त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे. आणि आव्हाड सराची कुठली पुस्तकं आहे कुठली नाही हे त्यांना एकत्रितपणे कळावे, त्यांच्याबद्दल त्यांचा इतिहास पण कळावा म्हणून मी अगदी प्रामाणिकपणे पुस्तक काढलं. त्याचं इतकं सुंदर डेरेदार आम्रवृक्षात रूपांतर होईल हे मला माहीत नव्हतं. त्यामुळे परत एकदा कितीही वेळेस आभार मानले तरी कमी आहे. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. आणि हे पुस्तक बुकगंगावर आहे, ॲमेझॉनवर आहे आणि प्रकाशकाकडे पण आहे, तुम्ही संपर्क साधू शकता. थँक्यू.